हेलो जयदेव नमो होता है आज मम्मी बोल काय आजचा गोंधळ सिम्पल सर्वांना क्रांतिकारी द्यावी आता वर्षावासानिमित्त सगळे एकत्र आलेले आणि आज वर्षावासाचा कार्यक्रम इकडे आणि आज वर्षावासाचा कार्यक्रम आम्ही आमच्या घरी घेतला आहे तर त्यानिमित्त आम्ही आज आमच्या जे काही जवळचे नातेवाईक आहे त्यांना एकत्र आणि हा कार्यक्रम आम्ही हार घालून घे गायला हार मुलगी पतंत आहे मुलगी चालेल का बाकी काय कट देईल ना आमच्याकडे काय घ्यायचं खाली जाऊन कुठं खेळ आणलो हा का इथं कवर पण येतो आम्ही डिलिव्हरी बॉय डिलिव्हरी बॉय म्हणून तिला बोललो शनिवारी काय घेतोय पुढच्या महिन्यात पुढच्या 14-15 प्लॅन आहे ना आपला त्याच्या अगोदर पण मध्ये ना पिणार नाही का इरा तू न पी शबा बसा अंग सांड नाही बोलते आपला आलाय आपले काय पडले काटवील सरळ काटवील मारतात बरोबर मारला काटवी नशी बाईला नाही मारला नाहीतर फुटबॉल पासून गोल मारला असत त्याने आपल्याला दुसऱ्या मायावर हे पहा हे पहा दोघांसारखा नसतो आपल्याला पॉपी आणि स्टाय लागते गपचूप बघा गपचूप मला तर देत नाही ते तिला गेम खेळलेला ना मी पूर्ण 15 च्या 15 मिनिट असं लावले होते आणि ह्याने व्हिडिओ नाही काढलं माझा अरे जयंतीचा व्हिडिओ जे ज्या फोन मध्ये होतो त्या फोन मध्ये कोणी काढलाच नाही काढलाच नाही काढला दोन तीन दीर्घ खास द्या राखली डोळे गंत आज आपण मैत्री भावनेचा ध्यान केलं होतं आम्ही सर्वजण सिक्यू हो
आमचं मंगल हो, आमचं कल्याण. आपण आज इथे बाईंच्या घरी जमलेलो आहोत वर्षवासाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. तर आमच्या सर्वांकडून बाईंना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना मैत्रीपूर्ण जय. मी आज आपण यांच्या घरी वर्षावासा निमित्त जमलेलो आहोत तरी मी आपल्या सर्वांतर्फे, आपल्या महाबोधी विहारातर्फे, सावित्रीबाई फुले महिला मंडळातर्फे आणि इथे जमलेल्या आपल्या सर्वांतर्फे मी ह्या भालेराव कुटुंबांना वर्षावासाच्या हार्दिक शुभेच्छा देते. जय भीम. बोला, कोणाला बोलायचं असेल ते बोला ना. बोला. आई एक गरीब बिचारी घरकाम करणारी बाई असते, तिचा मुलगा छोटा असतो, तो आपला शाळेत वगैरे जायचा पण काय आपला गरीब परिस्थितीमध्ये त्याला काय चांगलं खायला चांगलं फिरायला काही काही कुठून तरी आणून जे काय भाजी भाकरी काय मिळेल ते मिळत. पण एक दिवस तिचे काम करत असताना घरकाम वगैरे करायची, शेतच्या त्या साहेबाच्या मुलाचं लग्न ठरतं, साहेबाच्या मुलाचं लग्न ठरतं ते ती आपल्या मुलाला सांगते, बाबा तुला त्या लग्नाला मी घेऊन जाईल. मुलगा आईला विचारतो, आई तिथं काय काय असतं. आता आईला पण काही नावं सांगता येत नाही, आईला पण नावं सांगता येत नाही की काय काय असतं तिथं. चल तू, तुला खाशील तर मजा येईल तुला, चल. नाही तिथं काय काय असतं तुझा. शेवटी तो मुलगा कसा बसा जातो तिथं. आता त्याने पाहिल्यात, पुऱ्या बघितलेल्या असतात, सगळं बघितलेलं असतं, पण त्याच्या ताटामध्ये दिसतायत गुलाबजाम. ते कधी खाल्लेलंच नसतं त्याने, कधीच खाल्लं नसतं. म्हणून तो बाकीचं काय नाही खाता, जेवढं खाता येईल तेवढे गुलाबजामच खातो. गुलाबजाम खातो. दुसऱ्या दिवशी येतो, आईला सांगतो चांगलं मजाने हे आलं. आई उठून दुसऱ्या दिवशी तिला कामाला जाणं भागच आहे, ती कामाला जाते. मुलगा जरा अस्तव्यस्त वाटतो, आईला वाटत काय रात्री कधी ना खाल्ले हे बी चांगलं खाल्ले झाला. दुसऱ्या दिवशी आई कामाला जाती, येतो हा कासा विसच, ह्याला काय हा नाही होऊ नये काय नाही. आई विचारते काय झालं तुझं, काय काय त्रास होतोय काय. नाही मी बरोबर आहे, तू तो काम करत हे आपण बोलतोच. त्याप्रमाणे तिसरा दिवस झाला, हा निसता तळमळतोय इकडनं तिकडनं, त्याला त्रासच होतोय. आई म्हणते काहीतरी गडबड आहे. की तर त्या आईवरती ओरडतो, माई डॉक्टरला बोलवते, मुलाला काय झालं, हा एकदम बेचैन झालाय. तर तपासतो सगळं बरोबर आहे याच. अरे तुला ह्याला होत की नाही दोन नंबरला, तर म्हणतो होत पण मी जातच नाही. अरे का जात नाही, गेलो तर माझा गुलाबजाम पडतील. जुने संस्कार आपण जे घेतले आणि बुद्ध तत्वज्ञान आपल्या पडण्यासाठी आपल्याला ते गुलाबजाम टाकावेच लागले, त्याशिवाय चांगलं आपल्या पदरात पडणार नाही. या गोष्टीचा अर्थ एवढा. अखेर वाटसचा कार्यक्रम होता त्या सध्या बिर्याणी बनवलेली आहे. आता जेवण आहे फ्रेश गुलाबजामून तयार होत आहेत, गरम झालेत वाटत. आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला. काही कमेंट्स वगैरे असेल, काय क्वायरी वगैरे विचारायची असेल आम्हाला.